हेलो, नमस्कार. सामना ऑनलाइन मध्ये सोनाली तुझं खूप खूप स्वागत आहे. सोनाली, 90 दिवसांचा प्रवास बिग बॉसच्या घरातला कसा होता? खूप छान होता. कसे दिवस गेले कळत नाहीये. बाहेर आल्यानंतर खरंच खूप छान वाटतंय आणि वेगळं पण वाटतंय. सॉरी, वेगळं पण वाटतंय आणि बिलीव होत नाही, स्वतःवरतीच विश्वास नाही बसत आहे की 90 दिवस आपण त्या घरामध्ये काढणार. प्रत्येक दिवस, प्रत्येक आठवडा इतका कठीण असतो. बरोबर. टास्क कुठला येईल, कसा येईल, परत आज परत हरलो, उद्या परत हरलो, पुढच्या आठवड्यात परत हरलो, म्हणजे हरतच आहे पण खेळायचं थांबलेलं नाहीये. सो आयुष्यात खूप काही शिकवून जाणार असं काहीतरी हा प्रवास आहे की कितीही हरलो तरी सुद्धा माणसाचं मन जिंकणं खूप महत्वाचं आहे आणि ती सगळ्यात मोठी पावती आहे. आणि तुम्ही काहीही करा, कसंही करा, तुम्ही जरी हरलात तरी तुम्हाला आयुष्यात काहीतरी गोष्टी अशा देऊन जातात त्या त्या गोष्टीपेक्षा, ज्या गोष्टीसाठी तुम्ही लढत असता त्याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या मिळतात. तर ही एक खूप मोठी गोष्ट शिकले मी त्या घरामध्ये. जसं की तुमचं प्रेम सगळ्यांचं. नक्कीच नक्कीच. काय मिस करशील घरातलं म्हणताय काय? हो, बिग बॉसच्या घरात. बिग बॉसच्या घरालाच पहिली गोष्ट मिस करेन आणि ऑफकोर्स माझ्या ग्रुपला मिस करतेय, खूप खूप मिस करतेय. मीनलला मिस करतेय, घरातल्या किचनला मिस करतेय, जिथून खरंच हॅपीनेस क्रिएट करतो. प्रत्येक स्त्रीसाठी किती किचन किती लव्हेबल असतं. बरोबर. आणि तुझ्या आता जेवणाची खूप तारीफ व्हायची. हा, म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि मला हे खूप आवडलं की मी जरी बाहेर गेली तरी सुद्धा सगळ्या, म्हणजे ए टीमला सुद्धा ते जाणवलं, बी टीमला तर ऑफकोर्स ती म्हणजे एवढं कोण काही दुःखात नव्हतं, पण त्यांना वाईट वाटत असेल असं मी समजते. हा, ती लोक म्हणजे अगदी बोललीत की सोनाली पाहिजे होती किंवा काय, तर असं वाटतं की हो, त्यांच्यासाठी काही ना काहीतरी मनापासून केलेल्या गोष्टी त्यांच्या मनापर्यंत पोहोचल्या, त्यांच्या मनाला भेटल्या असतील. जे मी तिथे प्रेझेंट होते तेव्हाला त्यांना नाही कळालं, पण मी बाहेर आल्यानंतर कदाचित त्यांना त्या गोष्टी रिअलाइज झाल्या, तर ही चांगली गोष्ट आहे, ती मोठी पोहोचवते असं मला वाटतं. बरोबर, नक्कीच. सोनाली, मीनलची आणि तुझी खूप मैत्री चांगली, घट्ट मैत्री आहे, तर मीनल आणि तुझ्या मैत्रीविषयी काय सांगशील? आई गं, तिची आणि माझी मैत्री खूपच गोड. कारण मला वाटतं, मला चांगलं आठवते, मी तुरुंगाजवळ बसलेले आणि ती झाली गोल्डन कलरचा ड्रेस आणि तेव्हा ती डिरेक्टली आतमध्ये आली आणि मी बोलत होते. मी मला मला वाटतं शिवलीला ताई, मी आणि दोघी जणी बसलेलो आणि ती आली सांगत होत. तर ती म्हणाली, अरे तुझा हा टोन आहे तो मला खूप आवडतो आणि मला हे खूप भारी वाटतं. माझी आजी पण अशीच बोलते थोडी थोडी आणि गावाकडे गेल्यानंतर तिकडचे लोक अशी बोलतात, तर तशी रेग्युलर अशीच बोलते. तर म्हंटल, हा माझी भाषाच अशी आहे कोल्हापुरी. बरोबर. तर म्हणे खूप छान आहे, मला खूप आवडते. तर तिथून आमचा सिलसिला जो चालू झाला तो डे बाय डे, आणि म्हणजे आम्ही कधीच वेगळ्या झालो नाही. आणि मला वाटतं शेवटी थोडेसे रुचले फुगवे झाले. 90 दिवसांमध्ये पहिले असते आमच्या आयुष्यातले 2 दिवस होते की आम्ही एकमेकींशी बोललो नाही. 2 दिवस बरोबर असे अख्ख्या घरामध्ये, म्हणजे आम्ही दोघी जणीच. हो, खूप छान, खूप प्रामाणिकपणे आणि खूप एकमेकींच्या साठी खूप काळजी, प्रेम आणि सगळं. राग झालं तरी सुद्धा तो ते रागाचं की बाबा ठीक आहे, हा असं झालं ना, पण असं होऊ शकतं, असं नको करू, समजून घेण्याच्या सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्या. असं कुठे खूप राग आलाय, खूप हिच्याशी भांडावं, किंवा ती हरली तर बरं झालं, हरली असं कधी नाही झालं. तुझी एकमेकींना पूर्ण ओळखत होतात इतक्या दिवसांमध्ये, तुम्ही एकमेकांना ओळखू लागत होता, खूप ओळखू लागलेलो आम्ही एकमेकींची. खूपदा ताकद झालो की बाबा इथे लागलंय, दुखलंय सकाळचं, सकाळी उठून डान्स करायची इच्छा नाहीये, पाय दुखतोय, सुजलंय, कोणीतरी पाडलेलं असते, कोणीतरी पकडलेलं असते, काळ्या निळ्या पायावरती अजून सुद्धा पट्टे आहेत, खरचटलेले सगळे नखांचे व्रण आहेत, सगळे बरंच काही काय आहे, तरी सुद्धा उठून नाचायचं सकाळी उठून. कारण आदल्या रात्री ठरवलेलं असतं की काही झालं तरी उद्याचा दिवस नवीन आहे, उद्याच्या दिवशी काहीही वेगळं होऊ शकतं. सो गाणं लागल्यानंतर, सॉरी, गाणं लागल्यानंतर सुद्धा परत नव्या ऊर्जेनं आपण सुरुवात करूयात.
तर हे प्रत्येक वेळेला एकमेकांना एनर्जी देत हा सगळा प्रवास कम्प्लीट केला. बरोबर. मी आता विशाल आणि तुझी मैत्री, सुरुवातीला खूप छान तुमचं एकमेकांमध्ये बॉन्ड तयार झाला होता, म्हणजे प्रेक्षकांना असं वाटायलाही लागलं होतं की तुमच्यात काहीतरी आहे म्हणून. तर तुमच्या मैत्रीविषयी काय कुठे खटका उडाला? माहिती नाही, पण कदाचित गुडी गुडी चाललेलं, पण कदाचित बरं वाटत नाही किंवा काय नाही असं म्हणतात ना, जिथं अति असं काहीतरी असं तरी होत, तसं काहीतरी झालं. माझ्याकडून कधी मी मिसअंडरस्टँडिंग कधी करून घेण्याचा प्रयत्न म्हणजे तसं नाही झालं. आणि ज्यांना समज असते त्यांचे गैरसमज नाहीत होत, पहिली गोष्ट असं मला वाटतं. तर मी समजून घ्यायचा प्रयत्न केला, पण एका लेवलला छोट्या गोष्टीपासून परत असे 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 खटके उडत गेले. आणि ते सावडी वाचलं तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्या गोष्टी झाल्या. तो असं होत गेलं, पण माझ्याकडून मी माझी मैत्री थांबवली नाही कधीच, किंवा तसं प्रत्युत्तर तेवढा हार्शली त्याला खूप हर्ट होण्यासारखं जे त्यांनी केलं तसं मला नाही करू वाटलं, किंवा माझ्याकडून नाही झालं तरी आलं नसतं. कारण जे केले तेच मी जर केलं तर मग त्याच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही राहणार. बरोबर. आणि तेवढी मला समज असेल तर मी त्या गोष्टींमध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे. फक्त समजूतदार आहे असं म्हणून होत नाही, तर तो दाखवणं पण गरजेचं आहे. खूप राईट टाइम होत, तर बोलला तो, त्याच्याबद्दल त्यांनी सॉरी बोलली आणि त्याच्याबद्दल मला काही कम्प्लेंट नाही. नाही पण विशाल चावडीवर असं या खासगी गोष्टीबद्दल बोललाय, पण तू कुठेच त्याचा जाब विचारलंच नाही. त्यावेळी तुला कळलं नाही, पण नंतर तुला विकास आणि अमिनलने सांगितलं की तो कोणत्या अर्थाने बोललाय, पण तेव्हाही तू जाब विचारलंच नाही. का असं केलंस? पहिली गोष्ट एक तर चावडीवरती ज्याला त्याला जो प्रश्न विचारलेला तो अगदी साधा आणि क्षुल्लक होता. तो असा होता की तू मिनल आणि सोनालीला का त्रास देतोस बाबा रे, किंवा जास्तीत जास्त सोनालीच्या का पाठी मागतो, त्याला तिला असं घालून पडून बोलतो, तुला मागच्या आठवड्यात पण तुला बोललेलो होतं तरी सुद्धा तुला तो ऐकत नाहीये, तू तेच करतोस विशाल, तुला कळत नाहीये का? म्हणजे तो तशा पद्धतीने सांगत होता, त्याने स्वतःमध्ये चेंजेस घडवले नव्हते हे सरांच्या लक्षात आलं असेल म्हणून सरांनी तो प्रश्न केला. तर त्याचं साधं उत्तर होतं माझा राग कंट्रोल होत नाही किंवा ती पण अशा चुकी होतात असं काहीतरी सटरफट उत्तर असू शकतं. हे उत्तर एकतर मला डायजेस्ट झालंच नाही पहिली गोष्ट, म्हणजे माझं हे काय उत्तर आहे असं. आणि ज्या पद्धतीनं तू फॅमिली मेंबर मानतोस, ज्या पद्धतीनं आपलं एवढं छान आपण घरातल्या एकमेकांना गोष्टी शेअर करतो, वारकरी संप्रदाय तुझ्याही घरी आहे, माझ्याही घरी, माझ्या आई बाबांच्या घरात विठ्ठलाची माळ आहे, घरी हरपाठ होतो रोज, गीतेचं ज्ञानेश्वरीचं पारायण होतं, म्हणजे एवढं सगळं टिपिकल वातावरण. आपण सगळ्या एकमेकांना एवढ्या छान वाईब्स आहे. आणि या गोष्टी असताना तू सोनं 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 म्हणून पाठीमागं असतो, मी विशाल विशाल म्हणून तुझी केअर करत असते, आपण एकमेकांना आपली एकमेकांना एनर्जी देत असतो, बाबा असं झालं तर उद्या छान होऊ. आणि असं असताना तू हे काय कुठलं काही काढलंस की तू म्हणजे मी असं काहीतरी करत होते आणि मग तू त्या गोष्टीचं म्हणजे मला इतकं ते क्षुल्लक वाटलं. हा आणि म्हणजे असं कोणी का कसं करू शकतं, म्हणजे मी जर याचं प्रत्युत्तर जर मी द्यायचं झालं म्हणजे मला आता खूप राग आलाय की हा असं का बोलतोय, आता मला याचं उत्तर द्यायचंय तर मी कुठल्या लेवलचं उत्तर देऊ शकते एक मुलगी म्हणून. माझ्याकडे पण गोष्टी आहेत ना अथॉरिटी, जर तसं गेलं तर विमेन काय करायचं झालं तर मी करू शकते ना, तू मला इथं पकडलंस, तू मला हे असं केलं, तू मला हे बोललास, तूही मला केलंस, म्हणजे माझ्याकडे प्रत्युत्तर होतं. पण माझ्या मैत्रीची रिस्पेक्ट आहे, मला ती डिग्निटी सांभाळायची आहे. आणि आणि ऑनेस्टली स्पीकिंग ज्या वेळेला तू काही बोलला त्यावेळेला मला खरंच म्हणजे पूर्ण हँगच होते. असं कसं कोण काय बोलू शकतं किंवा असं असं म्हणलं तो विकास आणि मिनलने तुला ती गोष्ट सांग, पण ज्या वेळेला मला कळलं त्यावेळेला सुद्धा मला एक तर खूप रडायला आलेलं आणि खूप काय होतंय हे सगळी सिच्युएशन किंवा काय मला कळलंच नाही, सर मला काही बोलू देत नाहीये, मध्येच बोलणं झालेलं मी विकास आणि मिनल तिघ जणच होतो त्यावेळेला. ती लोक समजवून मला सांगत होती की तू काहीच कशी बोलली नाही, तू असं बोलला मला नाही, मला कळालं नाहीये, मला हे असं तू असं का बोलला, पण प्रश्न तर तू तसा नव्हता. आणि हा तसा ते माझं रिएक्शन होतं.
त्याच्यानंतर मग मला असं वाटलं जर तो असं बोललाय तर मला नाही बोलायचंय आता, मला हे त्याचं उत्तर नाही द्यायचंय, मला त्याला उत्तर द्यायचंय पण योग्य वेळेमध्ये द्यायचंय. परत जसं मी विचार करत गेले तसं म्हटलं नाही, जर मी एवढं हसली जर बोलले तर मग त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये खरंच काही फरक नाही राहणार आहे. तो खूप रागीट आहे, तू राग तो राग खूप व्यक्त करतो, रागात बऱ्याचशाच गोष्टी बोलून जातो आणि परत त्याच्या लक्षात येतात की मी असं बोललो म्हणून. खूप टास्क मध्ये सुद्धा असं झालं की सॉरी सोनल मी असं बोलून गेलो तुला, मला असं नाही बोलायला हवं होतं, तर ते त्याला नंतर कळतं. तर मला त्याची सवय माहिती आहे बऱ्यापैकी की त्याला असं होतं, तर त्यावेळेला मी फक्त त्याच्याशी बोलणं टाळलं. खूप मी त्याचं अगदी तोंड पण बघत नव्हते. नंतर मला वाटते चौथ्या दिवशी मी त्याला सकाळी उठवलेलं, मी त्याला सगळ्या गोष्टी की तू का केलंस आणि हे का चुकीच्या पद्धतीने का प्रेझेंट केलं, तुला का वाटलं हे खूप चुकीचं आहे, असं काही घडलेलं नाहीये, तरी सुद्धा तुला असं का वाटलं. तर त्याबद्दल त्यानं खरंच तो म्हणाला मला सुचलं नाही किंवा काय नाही, सिच्युएशन वेगळी होती, आणि त्याबद्दल त्यानं सॉरी बोलला. आणि सॉरी बोलल्यानंतर मीही एका लेवलला ठीक आहे म्हणजे आपल्याला इथेच राहायचं आहे, आपण एवढ्या दिवसानंतर अशा काही गोष्टी होत आहेत आणि त्याबद्दल त्याला खरंच मनापासून रिग्रेशन आहे, त्याच्या डोळ्यात पाणी आलं किंवा, तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबवायला पाहिजेत, आपल्याकडून थांबवायला पाहिजेत. सो तिथे त्या गोष्टीला फुलस्टॉप लागेल. बरोबर. पण तुला असं तुझी बाजू मांडावीशी असं वाटलं नाही का, कारण का एवढं त्याने स्टेटमेंट केलं एवढं मोठं, तू असं कुठेच तुझी बाजू मांडताना दिसली नाहीस, किंवा तू म्हणजे अशा वेळी आपण खूप रिॲक्ट होतो की एवढी मोठी गोष्ट बोललाय वगैरे, पण तू खूप ते सॉफ्टली हँडल केलंस, किंवा कुठेही त्याचा गाजावाजा असं ठीक आहे म्हणजे ते तू पुढे त्याचा इश्यू नाही केलास. मला वाटतं मी सकाळी माझा किती दाखवले मला नाही माहिती, पण ज्या वेळेला सकाळी मी त्याला उठवली त्यावेळेला मी या सगळ्या गोष्टी विचारल्या त्याला की तू असं का केलं तुला, आणि मला असं वाटतं मी जर त्यांना ज्या पद्धतीने रिॲक्ट केले त्या पद्धतीनं माझी जर खूप खूप त्याच्यावरची जर रिॲक्शन आली असती तर ते वेगळ्या पद्धतीनं झालं असतं, त्याला कधीच रिअलायझेशन झालं नसतं, आमची फ्रेंडशिप कंटिन्यू राहिली नसती, आणि जी की मी रिस्पेक्ट करते आणि मला असं वाटतं की आमच्यात चांगला बॉन्ड आहे तर तो तसाच राहावा, कारण 70 दिवसानंतर ते इतकं तुटायला नको, आपण 24 तास एकत्र आहोत, एवढं तर आपण आपल्या फॅमिली बरोबर पण नसतो, तर त्या गोष्टीची मला जाणीव आहे. आणि मी त्याला व्यवस्थितपणे उत्तर म्हणजे तो पण रडत होता आणि मी पण, आता दाखवलं नाही दाखवलं तुम्ही लाईव्हला बघितलं नाही बघितलं पण नो, पण ते तसं झालं की तोही सेंटी झाला मीही सेंटी झाले आणि एका लेवलला इतक्या सगळ्या मुवमेंट आपण एकत्र शेअर केलेल्या आहेत, आपण एवढे छान जगलेलो आहोत, असं काही नाही व्हायला पाहिजे. आणि हे त्यालाही रिअलायझेशन आहे की ते हे चुकीचं घडलं, तर इतकं असताना मी त्या गोष्टीवरती वाद करून काहीच म्हणजे काही मिळणार नाहीये. तर सकाळी ज्या वेळेला आम्ही बोलत होतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आणि व्यवस्थितपणे त्याला त्यावेळेला मी फेस टू फेस विचारला, तोही थोडा सेंटी झाले आणि परत त्याला सॉरी म्हणायचं होतं आणि त्याला रिअलाइज झालेल्या सगळ्या गोष्टी, आणि तो खरंच एक माणूस म्हणून मुलगा म्हणून खरंच चांगला आहे, त्याला त्याच्या गोष्टी लक्षात आल्या तर आपण त्याच्यापेक्षा वेगळं त्याला अजून त्याला रिअलाइजच झालं त्या गोष्टी काय किती मोठ्या करून आणि काय ओरडून सांगून त्याचा उपयोग आहे, आणि रिअलाइज होणं खूप गरजेचं असतं. आणि बाहेर आल्यानंतर मला या गोष्टी कळल्या की लोकांनी मी शांत बसण्याचं किंवा मला काय त्रास होतो हे त्यांना तुम्हाला म्हणून सांगता सुद्धा त्या गोष्टी जाणवल्या, ही मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. खरंच. आणि मी रिॲक्ट न झाल्याचं मला फळ मिळतंय मिळालं आणि त्यालाही त्या गोष्टी लक्षात आल्या, सो चांगल्या पद्धतीने हँडल झालं. मी जर अजून रिॲक्ट झालं असते तर आमची आज फ्रेंडशिप नसती, अजून काहीतरी त्याला वेगळं वळण लागलं. आता तू विशालला बाहेर आल्यानंतर विशालला भेटणार आहेस का नंतर? असं काही प्लॅन तर काही नाहीये, कारण तो आता खेळतोय आणि फिनालेची आमची सगळ्यांची तयारी चालू आहे, आणि ऑफकोर्स नक्कीच मला अख्ख्या बी टीमला भेटायला आवडेल, स्पेशली त्याला भेटायला आवडेल, सगळ्यांना भेटायला आवडेल, कारण आता एक आठवडा फक्त, कारण मला वाटत नव्हतं एकतर बाहेर येईल आणि एक आठवडा मी लांब आहे तर मलाच करमत नाहीये, ऑफकोर्स त्यांनाही करमत नाहीये. हो हो नक्कीच. बरेचसे व्हिडिओ मी बघतीये तर सगळे जण माझा आठवण करतायत, तर हे मला भारी वाटतंय, तर मला बाहेर आल्यानंतर सगळ्यांना भेटायला आवडेल, कारण मी खूप माणसामध्ये राहणारी लोकांमध्ये राहणारी गर्दीमध्ये राहणारी मुलगी, मी अशी एकटे एकटे नाही राहू शकत, तर मला त्यांना घेऊन मस्त असं ट्रिपला जायला दंगा करायला एकत्र, तू असं केलेलं बघ हा व्हिडिओ तसा आहे तू तसं केलेलं, म्हणजे असं मी त्यांना परत परत टोचून टोचून बोलायला मला खूप आवडेल, असं खेळायला बिडायला, कारण मी खूप थोड्या खाते काढते
खोड्या काढणारी मुलगी, मी शांतरे बसू शकत, तर मी तसं करायला मला आवडेल सगळ्यांशी. ओके, मला सांग तुझ्या जेवणाची खूप स्तुती व्हायची, तू त्याविषयी काय सांग, म्हणजे तू म्हणजे सगळेच जण बोलायचे की तू खूप छान जेवण बनवतेस वगैरे, तर काय सांगशील, कुठून सुरुवात झाली? एक गावाकडे असल्यामुळे पहिली गोष्ट मुलींना काय म्हणतात त्याला, बाकी शिकली नाही तरी चालते पण ते जेवण आलं पाहिजे. तर मी सेवन स्टँडर्डला असताना गॅसवरती राईस बनवायला किंवा झाडू मारायचा घरातला हे कंपल्सरी शिकवलं गेलं घरात. त्याच्यानंतर मी बाहेरच होते एज्युकेशन साठी कोल्हापूर, कोल्हापूरमध्ये गावापासून लांब 70 किलोमीटर तर तिकडे, मग बाहेर असलो तरी सुद्धा सुट्टीला गेल्यानंतर कंपल्सरी आहे. आणि माझी जशी आजी म्हणते की काही नाही आलं तरी चालेल पण पोरीच्या जातीला जेवण आलं पाहिजे, हे इतकं हॅमर झालंय जेवण आलं पाहिजे. माझी आत्या, सोलापूरची आत्या, माझी मम्मी असेल, माझी आई असेल, माझी आजी असेल, तर प्रत्येकाचा एक स्वयंपाक करण्याचा एक एक पद्धत आहे, त्यांची एक टेस्ट आहे. ती हळूहळू मलाही लक्षात आली, घरात पण सगळ्यांना माझा स्वयंपाक आवडायला लागला, मी आवडीनं करायला लागले. मला वाटतं मी वैदिकच्या सेटवरती स्टार प्रवाहाची वैजू नंबर वन दादांची जी सिरियल करत होते, मी 80-85 लोकांना स्वतः चिकन बनवलेली, चिकन ग्रेव्ही मी भरली, वांगी बनवलेली मी, पिठलं बनवलेलं, तर मी माझं काम करत करत सगळ्या, कारण मला ते बनवायला आणि माझं स्वतःच कौतुक ते ऐकायला मला आवडते. तर असं, आणि तो एक हॅपीनेस क्रिएट करण्याचा एक मुवमेंट असतो की ते एक आपण साधन म्हणूयात असं. मग ते असं नाही मुलींनीच करायला हवं, कुठल्याही मुलांनी जरी ते तो प्रयत्न केला आईसाठी, बहिणीसाठी, कोणासाठी, तर तो एक घरातला इतका पॉझिटिव्हिटीचा सोर्स आहे की आपण हॅपीनेस क्रिएट करू शकतो, शेअर करू शकतो, नक्कीच आपले वाईट दुसऱ्याला देऊ शकतो, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि ते मी केली आणि मला आवडते, असं मला कंटाळा नाहीये. मी त्या लोकांना म्हणत होते की मी जेवण चांगलं करते की तू फक्त जेवण चांगलं करतेस, तू हे करतेस, म्हणजे तास खेळायचे त्याच्यामध्ये ती म्हणायची की तू जेवण चांगलं करतेस, मला असं वाटायचं तू फक्त जेवण चांगलं करतेस म्हणजे तू पार्टी करताय की मला फक्त जेवण येतं ह्या गोष्टीसाठी मला टोचून बोलताय. या गोष्टीचं मला भांडवल करायचं नाहीये की मी उद्या मला असं बोलायचं नाहीये की मी तुमच्यासाठी जेवण खूप छान जेवण करते, असं मला बोलायचं नाहीये. हा घरातला फाईट आहे, हे गेम मध्ये आणूया नकोत, त्यांना सांगायचे सांगायचे की आपण कितीही बाहेर भांडूयात, मी जयसाठी लच्छा पराठा बनवून देणार सोनाली, आणि त्याचं असायचं सोनाली मी 5-6 लच्छा पराठा खाणार आहे आणि मला बनवून द्यायचं, कुणी नाही त्याच्यासाठी मी म्हणजे मला करावं लागायचं. पण मी कधी भांडण काढलं नाही किंवा कधी मी टास्क मध्ये काढलं नाही किंवा मी सांगायचं की याचं भांडवल नको व्हायला, कारण मला ते आवडतं आपण तसं ते करूयाच, कारण हे घर आहे ना, बिकॉज घर घराचं तर असं. तर त्यामुळे ते स्वयंपाक आणि त्याची तारीफ आणि ते मनापासून जरा प्रेम घातलं की ते छान होत. बरं सोनाली, तुझं एक त्याच्यातलं वाक्य खूप फेमस झालेलं की महिला महिला भांडायला, महिला महिला आणि भांडायला नंबर पहिला, त्याविषयी जरा सांग, कारण का ते खूप चांगलं, लोकांना खूप आवडलेलं ते वाक्य, म्हणजे बरंच फेमस झालेलं, तर त्याविषयी काय सांगशील? बापरे, एक तर की नाही मला सारखा माझा आवाज आवाज म्हणून माझा आवाजच गेलेला 3-4 ठवले. मी म्हटलं तुमच्या सगळ्या दृष्टी लागली माझा आवाज आला, माझा आवाजच गेला, तुम्ही मला शाप दिलात का काय असं मी म्हणायचे. तर पहिली गोष्ट माझा आवाज गेलेला आणि त्यात कुठलं तरी मला वाटतं तृप्तीताईंचं माझं भांडण झालं, मला एकदम आठवत पण, कारण मला ते लक्षात पण ठेवायला आवडत नाही. आणि मी म्हटलं म्हणजे माझं असं मत होतं तुम्ही मोठ्या आहात घरातल्या, तर माझं चुकलं तर तुम्ही समजून घ्यावं किंवा तुम्ही मला ओरडू शकता, पण ते असं नाही झालं पाहिजे, तू असंच केलंस, ही जशी चूक दाखवून देण्याची जी पद्धत आहे ना ती नको, मला तुम्ही समजावून सांगा किंवा समजावून ओरडा पण की असं नाही झालं पाहिजे असं नाही, हे मी सहन करायला तयार आहे, कारण घरात आपण मोठ्यांचा ओरडा नाही का खा. बरोबर, तर त्यांची जरा सांगण्याची पद्धत थोडीशी कदाचित त्यांचं ती पर्सनॅलिटी असल्यामुळे कदाचित वेगळी होती. आणि मग माझं असं झालं की तुम्ही इतकं महिलांच्यासाठी करता, महिला महिला म्हणजे भांडणार नंबर पहिले, मी ना असं ते सहज मला तोंडातनं गेलं, मी विचार पण केला नव्हता, बाहेर आल्यावर एवढं चांगलं झालं त्या वाक्यावर मला खरंच माहिती नाही. हो हो हो, कोणाला भेटायला आवडेल बाहेर आल्यावर सगळ्यात आधी? मीनल शहा, मीनल शहाला भेटायला आवडेल, विकासला भेटायला आवडेल, विशालला भेटायला आवडेल, एवढ्याला तर भेटायला आवडेल.
आणि खूप वेळ भेटायला आवडेल आणि मध्ये कुणी त्यायला नाही पाहिजे दंग करताना आमच्या बाकीच्या कुठल्या कंटाळा येऊ नये आणि खूप वेळ असं एकमेकांचा कंटाळा येईपर्यंत बोलायला पाहिजे आणि नंतर मग ठीक आहे मग नंतर तुमच्या तुमच्या घर असं. ओके, कोण फेक आणि कोण रिअल तुझ्या मते घरामध्ये? घरामध्ये मला काही कळायचंच नाही पहिली गोष्ट काय करतात ते, कारण मला असं वाटायचं की जसं की आपण घरात राहते तसं राहूया, ते कधी कोण चांगलं बोलायचं कधी कोण वाईट बोलायचं, मला काय करायला लागले, एकदा गोड बोलायचं एकदा वाय असं काय करायला लागले, एकतर भांडा तरी म्हणजे राग आलाय असं म्हणून की बाबा ह्यांचं माझं भांडण तरी आता बोलायचं नाही ह्याच्या बरोबर. एक दिवस बोलताय दुपारी लगेच बोलायला चालू करते, परत संध्याकाळी भांडताय, परत तिसऱ्या जवळ सांगताय, हे असलं काही करू नका असं माझं मत असायचं. पण फेक मीराचं कुठेतरी वाटायचं थोडस, त्याचं कारण माझ्याकडे आहे. पहिल्या आठवड्यात गायत्री आणि मीराला जेवणच करायचं नव्हतं, आमचं आमचं दोघं जणांचं जेवण होतो असं, जे मला अजिबातच आवडलं नव्हतं, आपण घर म्हणतो तर सगळ्यांनी खायला पाहिजे असत. आणि मीराचं असं म्हणणं होतं की मला स्वयंपाक येत नाही पहिल्या याच्यामध्ये, की मला स्वयंपाक येत नाही, मला मी माझं माझं कुकर आणि डाळ भात कसं तरी मी करू शकते, मला स्वयंपाक येत नाही, त्यामुळे मी स्वयंपाकाची ड्युटी मला नको. आणि आठव्या नवव्या आठवड्यापासून, हो आठव्या आठवड्यापासून तिने पूर्ण किचन हँडल केलं, विच इज गुड थिंग, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट म्हणजे अप्रिशिएट पण करायला पाहिजे. पण मग असं झालं की माझं आधी तुला येत नव्हतं आणि अचानक एवढ्या सगळ्या डिशेस, तर असं नाही करायला पाहिजे, आपण जे आहोत ते आहोत, कशाला असं करायचं. असं वाटतं की ती जरा एकदा असं एकदा तसं, ती वेगळं वाटलं. ओके सोनाली, विशाल आणि विकास यामध्ये चांगला माणूस तुझ्या दृष्टीने कोण आहे दोघांपैकी? ती दोघं पण चांगली आहेत. नाही, एक असं नाही करताय ना, एकच चांगला माणूस, माणूस म्हणून चांगला आहे दोघं पण सांगू, माणूस म्हणून आम्ही चौघ पण चांगले आहेत असं मला. एक एक विशाल आणि विकास, असं काही प्रमाण किंवा असं काही गोष्ट नाही झाली इन्सिडेंट की जिथं विकास कमी पडला आणि विशाल पुढे गेला, किंवा तिथे बाजू नाही घेतली पण विकासने बाजू घेतली म्हणून असं मेजरमेंट नाही लावू शकत, ज्याच्यावरून आपण हे करू शकतो करू शकतो म्हणू शकतो. त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये विशाल खूप चांगला मुलगा आहे, सगळ्यांना हेल्पिंग नेचर आहे, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आय होप की त्यांनी चांगली मैत्री निभवावी. आणि विकास जर झालं तर विकास खूप एंटरटेनर आहे, माझी खूप चांगलं घट्ट मैत्री, म्हणजे त्याला मी इतकं बोलली आई शपथ तुम्हाला सांगते इतकं बोलली मी त्याला, मी त्याला मला एवढं सहन केले मी खरंच त्याला सांगणार आल्यानंतर अशी माया का. माणूस चांगले त्यांच्या त्यांच्या ठिकाणी, असं कोणा एकाबद्दल मी नाही बोलू शकत. पण तुझ्या दृष्टीने तो माणूस म्हणून खूप चांगला आहे, एकच सांगायचं. माणूस म्हणून ऑफकोर्स विकास चांगला आहे, कारण त्यांनी आतापर्यंत ग्रुप मेंबरला इतकं कोणालाच हर्ट नाही केलेलं, किंवा हर्ट कोणासारखं नाही वागला, किंवा मेच्युरिटी कदाचित तो मोठा असल्यामुळे त्याच्यात जास्त असेल, त्यामुळे बऱ्यापैकी मी त्याच्याबरोबर गोष्टी डिस्कस करायचे, भलेही तो माझ्या माघारी असलं काही काही कांड करत असेल, कारण त्याची सवय मला माहिती, तरी त्याला एक्सेप्ट केलेलं. कसं आहे आपण जर चांगल्या गोष्टी जर एक्सेप्ट करतोय तर वाईट गोष्टी करायला पाहिजेत, तर तसं मला त्याचा स्वभाव माहिती होता, पण तरी सुद्धा मी त्याच्याशी गोष्टी शेअर करायचे, कारण मला माहिती की तो बोलताना किंवा आमचं कम्युनिकेशन चांगलं असायचं आणि तो व्यवस्थित बोलत, चुकीचा कधी मला सल्ला नाही दिला त्याच्याकडनं, किंवा चुकीचं डिस्कशन मध्ये जेणेकरून मी रॉंग वेला जावी असं कधी तो नाही बोलला. माझा गेम बिघडू नये या गोष्टीची त्यानं पुरेपूर काळजी घेतली, किंवा तो बऱ्याचदा सांगायचा की तू अशी आहेस तशीच राहा, तुला काही करायची गरज नाहीये एक्स्ट्रा. आणि मलाही कुठेतरी वाटलं, कारण का सांगू, मी माझ्या गेमसाठी जर दुसरं काहीतरी करायला गेले ना, मी असं ठरवायचं, हा ही सगळेजण स्ट्रॅटजी करतात, मी पण करतो स्ट्रॅटजी, म्हणून मी असं ठरवून एकदा त्या ग्रुपमध्ये गेले, म्हणलं थांबत राहील त्या ग्रुपमध्ये बोलूया, बापरे त्याच्यावर तर एवढा मोठा सवालच झाला. म्हणजे मला याचा अर्थ मला स्ट्रॅटजी करता येत नाही, आणि असा एक साधा आयुष्याचा फंडा जो सगळ्यांनी घेऊन चालावा असं मला वाटतं. आणि बिग बॉसचे सगळे जे ऐकले ते नाही, त्यांना जर बिग बॉसचं कधी कंटेस्टंट म्हणून जावं लागलं तर आपण जसे आहोत तसेच राहूयात, आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायला गेलो तर सगळं ते फेक दिसतं आणि आपल्याला ते कॅरी करायला जमत नाही,
त्यामुळे आपण जसा आहे तसंच राहायचं, कारण तो तो रिअलिटी आहे आणि रिअलच लोकांना आवडतं. मग तुम्ही जर रागीट असाल तर रागीटच दिसलात तर लोक म्हणतात की तो रागीटच आहे, त्यानं नाटक नाही केलेलं, किंवा ती शांतच आहे, तिनं नाटक नाही केलेलं, आपण तसंच प्रेझेंट होतो. तर तसंच होऊयात. मला एकदा स्ट्रॅटेजी असं करायची, तिनं ताकद लावली पण ती दुसऱ्या दिवशी पण कॅरी झाली नाही, तर तसं नाही झालं. जसं आपण आहोत तशा पद्धतीने ऑनेस्टली आपण राहतो असं माझं मत आहे. कोण जिंकेल असं वाटतं आणि तुला कोणी जिंकावं असं वाटतंय? माझी इच्छा आहे मीनल शहाने जिंकावं आणि मला असं वाटतं की ती जिंकेल. मस्त. सोनाली, काय पुढचे प्लॅनिंग आहेत तुझे? काय आता तू काय करणार आहेस आता? करायचं तर खूप काही आहे. मला हिस्टॉरिकल मूवी करायला खूप आवडतात, कारण मी जसं आधी पण सांगितलेलं की ती लोक खूप आधी जगलेली आहेत आणि त्यांची काहीतरी गुण वैशिष्ट्य आहेत आणि ती आपल्या कॅरेक्टर मधून ते दिसणं दाखवणं तो खूप मोठा टास्क आहे. तर मला त्याचं चॅलेंजिंग करायला खूप आवडतं, तर मला तसं काहीतरी करायला आवडेल आणि तशी एक मूवी केलेली मी तुम्हाला ते सांगेन नंतर. आणि आता खूप सारे फोन येत आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण आता सध्या अजून सुरू नाही काही झालेलं, कारण आपलं हे अजून कम्प्लीट व्हायचं आहे. बरोबर. जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करायला आवडेल मला. आणि एवढे सगळे कमेंट्स बिमेंट आहे शपथ. पण बाहेर आल्यानंतर काय प्रतिक्रिया होत्या लोकांच्या? बाहेर आल्यानंतर मीच प्रतिक्रिया देणार होती की मला तुम्ही का घराच्या बाहेर काढलं पहिली गोष्ट. पण बाहेर आल्यानंतर मला कळलं की त्यांना तेवढा हे बसलाय, धक्का बसलाय, एवढ्या कमेंट 7,000-8,000 कमेंट आणि तेवढ्या सगळ्या मी वाचून काढल्या. अरे सगळ्या मी एपिसोड बघितलेले नाहीयेत, पण मी माझ्या प्रेक्षकांच्या प्रेमामध्येच आहे. त्यांचे मेसेजेस त्यांनी केलेले, त्यांनी व्हिडिओज केलेले माझे, किंवा काय इतकं प्रेम त्यांनी, खेळाडू मन मिळावू, भावनिक हसरी आणि असं काय 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 काय, बापरे काय काय, आणि काय अन्नपूर्णा आपलं काही काय म्हणलं, तर हे केवढं कौतुक आहे ना. मी त्यांना काय दिलंय ना काय केलंय सुद्धा ती करतात आणि माझ्यासाठी, म्हणजे याची मला काय आहे खूप जाणीव आहे आणि मी ती खरंच जाणीव जपण्याचा प्रयत्न करेल. मी त्यांच्या ऋणातच राहायचा प्रयत्न करेन आणि मी त्याच्यातच मला राहायला आवडेल. आणि बाहेर आल्यानंतर असं होतं की मला तर रोड आलं, मी म्हटलं कशाला मी बाहेर पडले, मी काही काय कशाला मला बाहेर काढली आहे धक्काच होता. पटणार नाही, मी म्हणत होते कशाला मला काढले बाहेर, मला पाठवले तुम्ही का केले, मला इंटरव्ह्यू घेत होते तरी सुद्धा मी 10 वेळा इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं असं, मला कशाला तू कशाला प्रश्न विचारताय, मला परत घालवा घरात. इतकं म्हणजे मला डायजेस्टच होत नव्हतं, मलाच डायजेस्ट होत नव्हतं असं. आणि या लोकांच्या प्रतिक्रिया, या लोकांचं प्रेम, यांनी व्हिडिओज केल्या, त्यांनी मला इतक्या सगळ्या उपाधी पदव्या दिल्यात आणि काय मी शब्द म्हणलेले माझे मीच विसरून गेले, पण त्यांनी एवढा कमेंट लक्षवेधीचा, मला ज्या वेळेला दादूंनी पाठी घातली लक्षवेधीची, तर त्यांच्यासाठी सोनाली लक्षवेधी आहे किंवा काय, तर हे काय हे प्रेम, म्हणजे किती प्रेम आणि तुम्ही कसं करताय. मी खरंच तुमच्यामुळे लकी झालीये, मी तुमच्यामुळे लकी झाले नाही, सोनाली पाटील इतकी काही मोठी नाहीये, तुमच्यामुळे मी मोठी आहे. मी जे काय आहे ते तुमच्यामुळे आहे मला असं वाटतं आणि तुमच्यामुळेच असायला मला आवडेल. नक्कीच. थँक्यू सो मच सोनाली, तू वेळ दिलास आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुमच्याही माध्यमातून मी माझ्या प्रेक्षकांपर्यंत मी माझं मत व्यक्त केलं आणि खरंच थँक्यू. असंच प्रेम भरभरून देत राहा आणि माझ्या काही गोष्टी आहेत त्या मी कधी चालू होतील त्यावेळेला मला नक्कीच शेअर करायला तुमच्या बरोबर आवडेल. नक्की. आणि तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद, तुमचे ब्लेसिंग असणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, तरच मिरॅकल घडू शकतो माझ्या आयुष्यामध्ये आणि तो घडला मिरॅकल तुमच्या सोबतीमुळे. तर असंच आशीर्वाद राहू दे.